14 एप्रिल पासून जयतर हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय। हा चित्रपट खानदेशातील सत्य घटनेवर आधारित प्रेम कहाणीवर असून याच निमित्ताने आज चित्रपटाची संपूर्ण टीम ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आली होती। या चित्रपटाविषयी कलाकारांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे, पाहूयात। नमस्कार, माझं नाव घनश्याम पवार, आगामी जयतर या सिनेमाचा मी दिग्दर्शक। जयतर ही ग्रामीण भागातील एक कथा आहे। मला सांगायला आवडेल की प्रत्येकाला रिलेट होणारी ही एक कथा आहे। तुम्हाला जसं आमचं टायटल आहे जयतर, मैतरच्या अगदी विरुद्ध म्हणजे दुश्मन नव्हे तर एक विरोधक, प्रत्येकाच्या लाईफमध्ये ही सिच्युएशन आलेली असते की कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला कोणीतरी विरोध केलेला असतो आणि त्या विरोधाला जुगारून तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाता, त्या परिस्थितीवर कशा पद्धतीने मात करता, त्याची कथा म्हणजे जयतर। थँक्यू सो मच। प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की जयतर ही एक प्रेमकथा आहे, की आमच्या डायरेक्टर सांगितलं की ग्रामीण भागातली लव्ह स्टोरी आहे, पण त्याने एक संदेश जाणार आहे, एक सामाजिक संदेश जो खास करून मुलींसाठी आहे। जसं की मुलीच्या घरी कळालं की तिचं प्रेम प्रकरण चालू आहे तर घरचे तिच्या लग्नाचा विचार करतील, तिला घराबाहेर पडू देणार नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण बंद होईल। तर या सगळ्या काही गोष्टीला अनुसरून हा एक चित्रपट आहे आणि माझ्या घरचं वातावरण हे एक्झॅक्टली ऑपोजिट आहे, तर मला याच्यावरती काम करायला खूप मजा आली। तर तुम्ही सुद्धा नक्कीच पहा जयतर येत्या 14 एप्रिलला, तुम्हाला पण खूप छान वाटेल। आणि एक म्हणतो ना, एक फॅमिली मूवी आहे, एक फ्रेंडसोबत जाण्यासारखा चित्रपट आहे, तर नक्की जाऊन पहा। नमस्कार, माझं नाव रजत प्रभाकर गोळी। जयतर हा माझा पहिला सिनेमा आहे की जो एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो। तर चित्रपटाबद्दल तर दिग्दर्शकांनी आणि सायलींनी सांगितलंच आहे की जयतर चित्रपट काय आहे, पण जयतर चित्रपटामध्ये तुम्हाला पहिलं प्रेम, तुमचं पहिलं प्रेम दिसणार आहे, त्या प्रेमाचा प्रवास दिसणार आहे आणि त्या प्रेमाला होणारा विरोध सुद्धा दिसणार आहे। तर मी एवढंच सांगेन की 14 एप्रिलला आपल्या नजदीकच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट पाहावा। थँक्यू।